2000 झाले चितळ्याचे, मग असे 300 रुपये किलोनी वाकट्या वाकट्यांचा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आज आपण आलोय वाजले सकाळचे 7 आणि आपण आलोय आज ट्रॉम्बे फिश मार्केटला. इथे होलसेल फिश मार्केट आहे असं आम्ही ऐकलंय, तर आता सकाळी आपण इथे आलोय तर जाऊन बघणार आहे. अजून तर जास्त मच्छी दिसत नाही ना, ना आता सुरुवात आहे, बघू आपल्याला कुठली मच्छी बघायला भेटते ती. हां, आणि इथे कसं काय मच्छीचं म्हणजे मच्छीची प्राईस, आणि आता थंडी वाढली तर मच्छीची प्राईस वाढली की कमी झाली आहे ते पण आपण बघूया. आणि काय काय मच्छी मिळते आज आपल्याला ते पण बघूया. चला, आणि इथे आलेल्या पहिला जितडा दिसतो. 1100 द्यायला, 1200 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 द
एक मासे आठ आठशे जाईल कसे कसे बाराशे झाले चितड्याचे आणि झाले निलावणी मच्छी घेतली जाते. ते दोन बोलट्यांचे टोपले कोलबी आणि जितड आहे. एवढे बोईट मासे हे 800 रुपये झाले तिलावामध्ये आणि जितड्याला अजून परत 1500 लाज झालेले पण अजून कोणी घेतला नाही. चे प्राइस होते तोपर्यंत आपण इकडे बाकीचं मार्केट फिरून घेऊया. इथे भरपूर आपल्याला चिंबोरी दिसत आहेत. आज चिंबोरी कशी दिली मावशी चिंबोरी? किती पीस आहेत? 6 पीस आहेत. आणि ही 700 रुपये या सगळ्या अंडेवाले आहेत म्हणून 700 रुपये आजोबा. इथे कालवा घेतलेत मावशी. कसे वाटेल कालवांचे? 200 ला वाटा दिले. शिवल्या कसे दिले? 400 इथे टोल येऊन गेल्या. अजून चिताडा आहे आणि आता वडे मासे आले. हे जे वडे मासे इथे आहे ते 300 रुपये मध्ये बोलते. आपला टायगर प्रॉन्स दिसतोय 1000 रुपयाला पूर्ण वाटा आहे. हा साईज मोठी. या बाजूला ना ओला जवळ आलाय बघा कसला फ्रेश आहे. कसं दिलं ही पार्टी? 650 झाले पण लगेच व्हिडिओ काढते. अरे बघा एकदम फ्रेश जवळ आहे इथे. आज ना चिंबोरी जास्त दिसतात. मच्छी थोडी कमीच आहे. म्हणजे जास्त मच्छी नाही. भोईचे मासे दिसत आहेत. कोलबी पण जास्त नाही थोडीफार आहे. आणि चिंबोरी जास्त दिसत आहे. बाकी जास्त करून भोईचे मासे दिसतात. इथे सगळ्यांकडे चिंबोरी आहे. आणि या बाजूला सुकी मच्छी पण आहे जवळ वगैरे. कशी दिले? 400 रुपये पाटी. 175 रुपये अर्धा किलो. ही किती असेल पूर्ण पाटीमध्ये? 1.5 किलो थोडं वरती. 1.5 किलोच्या वर आहे. 400 रुपये पूर्ण पाटी. आणि हे 1/2 किलोचे किती? 175. 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. 175 अर्धा किलो. आणि हे बोंबील? बोंबील 550. हे 400 रुपये किलो. 1/2 किलो खरोड. वाकट्या पण आहेत. वाकट्या कशा दिल्या मावशी? 300 रुपये किलोनी वाकट्या. वाकट्यांचा गावी चुलीवर भाजून खायला मजा येते. आणि सुक्का पण मस्त लागतं. आणि हे इथे मार्केट बसले. या मावशींकडून माहिती भेटली की इथे जी आहे ती खाडीची मच्छी येते. म्हणजे फ्रेश मच्छी येते. तर आता सध्या थंडी आहे म्हणून मच्छी कमी येते. ते बघा एकदम बारीक कोलीम आहे. एकदम बारीक. 650 वाटा बोलतो. एक वाटा खूपच बारीक आहे.
तर आम्ही घरी आलेलो आहोत, फ्रेश झालो आणि मार्केटमध्ये जास्त काय आम्ही एक्सप्लोअर केलं नाही कारण का जास्त काय मच्छीच नव्हती ना पप्पा. मच्छी म्हणजे आम्ही तिकडे चौकशी केली की आज कोळींना विचारला, सर्वांना विचारलं की मच्छीने काय झालं, मच्छीने संडे आणि मच्छी का नाही. मग त्यांनी सांगितलं की आता थंडी जास्त असल्यामुळे जास्त मच्छी वर येत नाही, ती खाली बसून राहते, त्यामुळे आमच्या बोटीमध्ये मच्छी नाही आली आहे. तर मच्छी नाही आली तर आपण काही करू शकत नाही, तरी पण आम्ही थोडं थोडं एक्सप्लोअर केलं आहे. म्हणजे खेकडी कालवं होते आणि भोईचे मासे होते आणि एक मोठा जितडा तो तुम्ही बघितलाच असेल आणि जवळा होता ना बऱ्यापैकी जवळा होता. तर तिकडे कसं आहे की जो लिलाव होतो त्या असा आपल्या वाट्यावर नाही लिलाव घ्यायचं, तर लिलाव मध्ये घ्यायचं तर एवढा लिलावामध्ये घेण्यासारखं आपला आपण घरात खाण्यासारखंच घेऊन येणार. म्हणजे चार पाच लोक असतील तर आपण लिलाव केला तर चांगलं. तर अशा प्रकारे आम्ही थोडं एक्सप्लोर केलंय ते तुम्ही बघा. आणि जिताडा जो आहे त्याची फायनल प्राइस मी विचारली नंतरला की ती 3500 रुपये गेला तो जिताडा. आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो कारण का दाखवायसारखंच नव्हतं काय, पण आम्ही एक गोष्ट आणली आहे, मला एक गोष्ट चांगली भेटली ती दाखवते तुम्हाला आता. तर आम्ही इकडे आणलेला आहे जवळा, हा बघा किती फ्रेश जवळा आहे आणि 150 रुपयाला हा जवळा मिळाला. म्हणजे अर्धी पाटी होती जवळ्याची ती आम्ही घेतली कारण का बाकी कुठलीच मच्छी नव्हती. भोईचे मासे होते पण भोईचे मासे एवढे होते की खाऊन किती खाणार, मला आणि शुभमला आवडत नाही, मम्मी पप्पा आईच खातात, त्याच्यामुळे मग ते नाही घेतले. पण नंतर आम्ही कधीतरी तो मार्केट पुन्हा एकदा एक्सप्लोअर करू जेव्हा जास्त मच्छी असेल तेव्हा. आणि आता या जवळ्याची जी आहे ती रेसिपी आपण बनवणार आहोत, तर व्हिडिओमध्ये आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा. आणि जर तुम्हाला त्या मार्केटला जायचं असेल ट्रॉम्बे फिश मार्केटला, तर मानखुर्द स्टेशनवरून बस आहे, बसचा नंबर मला जसं माहिती पडेल तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. आणि आम्ही बाईकने गेलो होतो तर गुगल मॅपचा जो लोकेशन आहे तो पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता. तर आपण जी रेसिपी बनवणार आहे ते म्हणजे ओल्या जवळ्याचं सुक्कं कसं बनवतात ते मी दाखवणार आहे आज आगरी पद्धतीने, मस्त झणझणीत बनवूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, 2 मोठे चमचे तेल आहे, त्याच्यामध्ये पहिलं मी कढीपत्ता घालते आणि मग मी इथे 5 ते 7 लसूण घेतले ठेचून, ते घालूया. आणि सोबतच आपण हिरवी मिरची घालूया, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, ह्याला चांगलं परतवून घेऊया आपण. लसूण जो आता चांगला परतलाय, आता मी इथे 2 मोठे कांदे घेतलेत, थोडे जाडच कापून घेतलेत मी, म्हणजे ते ना खाताना चांगली दाताखाली येतात. कांद्याला आता आपण चांगलं तेलामध्ये आणि परतवून घेऊया. तर कांदा बघा चांगला इथे परतवून घेतला आपण, एकदम पण आपण सॉफ्ट केला नाही, म्हणजे त्याचं पाणी येऊन दिलं नाही कारण का आपला खाताना दाताखाली आला पाहिजे. आता आपण यात टमाटर घालूया, मी इथे 2 टमाटर घेतले, ते पण मी असे मोठे मोठे कापून घेतले. तर टमाटर पण आहेत आपण सॉफ्ट करून घेऊया, एकदम पण सॉफ्ट नाही करायचे, थोडेसे कडक राहतील असं ठेवायचे. टमाटर बघा थोडं सॉफ्ट झालं आहे, तर आता आपण यात मसाले घालून घेऊया आणि कोकम घालून घेऊया. सर्व मसाले आणि कोकम आपलं घालून झालेलं आहे, आता आपण जो जवळा आणलाय तो यात घालूया. सगळा जवळा मी नाही घालणार आहे कारण का अर्धा जवळा मी भजीसाठी ठेवणार आहे, पण त्याची रेसिपी नाही दाखवणार आहे. त्याची रेसिपी आपण बनवलेली आहे, ती वर तुम्हाला जे आय आयकॉन आहे त्याच्यामध्ये दिसत असेल. तर बघा जवळा जो आहे तो पूर्ण मी मिक्स केला आहे मसाल्यामध्ये
आणि आता आपण याच्यावर उपडा असं उलटं झाकण ठेवणार आहोत आणि जवळाला मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं शिजवून घेणार आहोत. यात पाणी घालायचं नाही कारण का जवळाला पण पाणी सुटतं आणि आपल्याला सुकं बनवायचं आहे त्यामुळे अजिबात पाणी घालायचं नाही. आणि जेव्हा पण तुम्ही जवळा आणता ओला जवळा तेव्हा एक लक्षात ठेवायचं की जवळा साफ करताना एकदम स्वच्छ म्हणजे 3-4 वेळा चांगला धुवून घ्यायचा कारण का त्याच्यामध्ये बारीक बारीक माती असते म्हणजे तो कसा जाळीतून डायरेक्ट काढतात त्याच्यामुळे तो धुवून घ्यायचा नाही तर कधी कधी पोटाला त्रास होतो. तर आपला जवळा रेडी झालेला आहे आणि आता या तांदळाच्या भाकरीसोबत शुभम टेस्ट करून दाखवणार आहे आणि आपल्याला सांगणार आहे कसं झालंय ते. हे घे टेस्ट करून सांग मला. गरम आहे मस्त आलंय छान झालंय जवळा एकदम ताजा होता ताजा एकदम मस्त आलंय खूप कोकमानी असं आंबटपणा पण मस्त आलंय आणि फ्रेश ना गावच्या टाईप मध्ये झालंय काय. नाश्ता वगैरे पण एकदम भारी आहे जेवणामध्ये तर भारीच आहे नाश्ता वगैरे असेल ना असं ओल्या जवळ तरी पण भारी लागतो कारण का गावी जो आहे तो सकाळचा नाश्ता जवळा आणि भाकरीच असतो मेन म्हणजे ओला जवळा नसेल पण सुका जवळा असतो. ओला जवळा आता कधी हा येतो पण कधी 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 नसतो पण सुका जवळा वगैरे असतोच गावी नाश्त्यात मेन तेच असतं आणि ते खायला मजाच येते. तर आता शुभम हे पूर्ण संपवेल आणि तुम्हाला ही रेसिपी जी आहे आणि आजचं जे ट्रॉम्बे फिश मार्केटचा ब्लॉग होता तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.